राज्यात गणरायाच्या उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये धावत्या रेल्वेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 27 वर्षापासून प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे पाचधारक बोगीमध्ये वाजत गाजत उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आली. त्यासाठी 5 बोगीमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच रेल्वे सुरक्षेबाबत यावेळी संदेशही देणारे पोस्टर चिटकवण्यात आले. पुढील 10 दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे. यावेळी चाकरमान्यांसह आमदार सुहास कांदे यांनीही बँडच्या तालावर ठेका धरला. राज्यावरील दुष्काळ दूर व्हावा असे साकडे आमदार कांदे यांनी गणरायाला घातले. प्रवासी प्रवास करतात त्यांनी भारतात अशी प्रथमच अशी घटना घडलेली आहे किंवा प्रथमच असं झालेलं आहे की रेल्वेमध्ये गणपती बसवलेला आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि मी गणपती बाप्पाजवळ एकच प्रार्थना करतो की आमचे जेही रेल्वे प्रवासी असेल त्यांचं जेही विघ्न असेल ते विघ्न दूर कर आणि त्यांच्या घरी सुखशांती नांदू दे. माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मनमाडमध्ये खास करून सुखशांती नांदू दे, पाऊस पडू दे, दुष्काळ दूर होऊ दे अशी मी गणपती रायाच्या चरणी प्रार्थना केली. मला सांगायला अभिमान वाटतो की ही भारतात पहिल्यांदाच असं होतं आहे, कधीच कुठेच होत नाही की रेल्वेमध्ये गणपती बसवला जातो. आणि दुसराही गोदावरीची जी अडचण आहे आमच्या प्रवाशांची, मी लवकरात लवकर गोदावरीची जी अडचण आहे तीसुद्धा सोडवणार आहे. त्यासाठी रेल्वे केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि आमचे CM साहेब यांना घेऊन जरी जावं लागलं किंवा त्यांना फोन जरी करावा लागला तरी गोदावरीची अडचण सोडवील हे या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. आणि जे माझे पत्रकार बांधव आहेत त्यांचंही विघ्न दूर हो आणि त्यांच्याही घरी सुखशांती नांदो अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.